गुरुदास महाराज ने उनकी सेवा और परोपकारी रवैये का फल प्राप्त किया है। संकेश्वर पीठ ने उन्हें धर्म भास्कर सम्मान देकर विधिवत सम्मानित किया है। उनके सभी संकल्प फलीभूत होंगे और इससे हमारा और देश का भला होगा, यह देश हित में होगा। सद्गुरु दास महाराज ने उनकी सेवा और परोपकारी रवैये का फल प्राप्त किया है। संकेश्वर पीठ ने उन्हें धर्म भास्कर सम्मान देकर विधिवत सम्मानित किया है। सद्गुरु दास महाराज को बुधवार को संकेश्वर पीठ जगत गुरु पुष्पपाद शंकराचार्य सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती ने शंखनाद और ताली बजाकर धर्म भास्कर की उपाधि से विभूषित किया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अध्यक्ष डॉक्टर मोहन भागवत काफी अच्छा कार्य कर रहे हैं, ऐसी बात भी इस दौरान उन्होंने कही। हे जग हे परमेश्वराने आपला जे जग आहे परमेश्वराने निर्माण केलेलं नाही तर ते आपल्या मनाने निर्माण केलेलं आहे, म्हणून आपण मनोविश्वास शब्द वापरतो। मनाचा आणि आपल्या इथे कालगणनेमध्ये चार युगांचा संबंध सांगितलेला आहे। आपल्याकडे चार युग आहेत, पहिला सत्ययुग आहे, त्रेतायुग म्हणतात त्याला, सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग। आणि मग त्याची वाटणी आपण केली की बा सत्ययुगामध्ये काय होतं, तर सगळ्या ठिकाणी सत्यवचन बोललं जात होतं, सत्यम व धर्मांचर असे आदेश सत्ययुगात आपल्याला मिळालेत असं आपण समजतो। पण दुसरं जे युग आहे त्रेतायुग, या त्रेतायुगामध्ये परमेश्वरांची जी संकल्पना आपल्या मनामध्ये होती ती यज्ञाद्वारे आपण परमेश्वराजवळ जाऊ शकतो, आणि त्यामुळे यज्ञ संस्कृती आपल्या भारतामध्ये वैदिक काळामध्ये ही उदयाला आली आणि वाढली, वर्धिष्णू झाली। द्वापारयुगामध्ये विवेक वैराग्य ज्ञान आणि भक्ती हे जे त्या धर्माचे चार चरण आहेत, या चरणांमधले तीन चरण हळूहळू संपायला लागलेत, आणि भक्ती ही विवेकहीन ज्ञानहीन आणि वैराग्यहीन अशी व्हायला लागली, आणि त्यामुळे कलियुगाचा प्रवेश झाला। दुर्जनांना बळाचा दुरुपयोग करतात ते, बळ खरं शोभून दिसतं ते सज्जनांमध्ये। तर ते म्हणाले की तू सत्व दिलंस तर त्याच्या मागोमाग मी चाललो, प्रल्हादाचं बळही गेलं, त्याच्या पाठोमाग आणखीन एक पुरुषाकृती। त्यांनी विचारलं काय तुम्ही कोण, त्यामुळे मी तुझं ओज आहे, जिथे सत्व आहे जिथे बळ आहे तिथे ओज असतं, तू हे दोन्ही गेले आता इंद्राकडे मीही चाललो, तोही गेला। त्याच्यानंतर ओज तेज असं करता करता एक स्त्रीची आकृती ती सुद्धा गेली, विचारलं आई तू कुठे चाललीस, तू कोण आहेस, मी तुझी लक्ष्मी आहे, हे सगळं जिथे असतं तिथे मी राहते, हे सगळं तू इंद्राला दिलं मी तिकडे गेली। जे एक सत्व घेऊन इंद्रानी सर्वस्वाचं हरण केलं। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।